शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे वातावरणात आज थोडा बदल जाणवतो आहे बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी बिरळं सिडकावाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र फार पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज नाही समोरील लोकगिरी छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर बऱ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ प्रस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी यवतमाळ वर्धा अहमदनगर काही प्रमाणात सातारा पुणे या विभागात ढगाळ परिस्थिती अधिक आहे काही ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग देखील आहेत जे एफ एस मॉडेलने मात्र आज पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नव्हतं आणि उद्या देखील जे एफ एस मॉडेलमध्ये फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही साहजिक आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे त्यामुळे एकूणच दोन्ही ठिकाणी पावसाळी वातावरण असल्यामुळे आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्र येतो आहे त्यावेळेस एक लाईन ही कोकण किनारपट्टीकडून जात असल्यामुळे याचा थोडा प्रभाव किनारपट्टी भागातून सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो तर अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढग आहेत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला ढग आहेत राजस्थानमार्गे मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकतो आहे परंतु हा डब्ल्यू डी आपल्याला बघितला पण दोन्ही डब्ल्यू डी उत्तर भारतातील काही राज्यांपुरते मर्यादित राहिले ते फार पुढे सरकले नाहीत म्हणजे पूर्व भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये त्याचा फार प्रभाव तयार झाला नाही दरम्यानच्या काळात एक बंगालच्या उपसागरामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे जे कमी दाबाचं क्षेत्र संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण करेल आणि त्याचा महाराष्ट्रावर किंवा काही राज्यांवर परिणाम होतो का यावर आता पावसाचं उतरण अवलंबून असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या भागात पावसाळी वातावरण सोळा तारखेला निर्माण होण्याचा अंदाज आहे राजस्थानच्या बहुतांश भागात आणि उत्तरेकडील अनेक जिल राज्यांमध्ये डब्ल्यू डीचा मोठा प्रभाव निर्माण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी बर्फवृष्टी होण्यास अनुकूल वातावरण आहे साहजिकच वातावरण बदलेल त्यामुळे थंडीचं वातावरण वाढण्यास मदत होईल या डब्ल्यू डीचा प्रभाव सोळा सतरा अठरा राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतामध्ये खास करून अरबी समुद्रामध्ये केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होणार आहे त्याचाही थोडा परिणाम कोकण किनारपट्टीला होण्याची शक्यता आहे अठरा एकोणीस नंतर डब्ल्यू डीचा प्रभाव संपतो आहे मात्र अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे दक्षिण सातारा कोल्हापूर भागामध्ये थोडं सांगली सोलापूरच्या दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेपासून मात्र स्कायमेट महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवतं आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये थोडं कोकण किनारपट्टीला आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळाप्रस्ती निर्माण होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका पावसाचा शिडकवा देखील होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील थोडी ढगाळ प्रस्ती महाराष्ट्रात राहून एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सतरा तारखेला देखील पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे तर एका कमीदाबाचा प्रभाव हा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये पडण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो की नांदेड परभणी लातूर या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या पाऊस वातावरण तयार होईल दक्षिण कोकणात पाऊस वातावरण कायम असणार आहे एकोणीसमध्ये एकोणीस तारखेला वातावरणात बदल आपण बघतो आहोत एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक अरबी समुद्रामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती एकोणीसला तयार होणार आहे वीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती निर्माण होईल एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहे या सगळ्या परिस्थितीत पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं डब्ल्यू डी प्रभावी जर तयार झाला तर महाराष्ट्रात नक्की पाऊस येईल हलक्या स्वरूपाचं डब्ल्यू डी आहे त्यामुळे महाराष्ट्रावर परिणाम करत नाही मात्र आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये वादळी परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच यामध्ये डिप्रेशन सुरुवातीला तयार होण्याची शक्यता आहे मात्र या वातावरणात सारखा बदल होतो आहे चोवीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती आहे एक वादळी परिस्थिती उत्तरेकडे तर एक वादळी परिस्थिती अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकताना दिसते आहे बंगालच्या उपसागरातील परिस्थिती ही थोडी छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा या दिशेने सरकण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला त्याचा परिणाम होतो आहे सतरा अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान केवळ अरबी समुद्रामध्येच चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसते मात्र वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरात वातावरण बदलायला सुरुवात होईल जसंही अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती विरुद्ध दिशेने प्रवास सुरू करेल तसं बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे लवकरच तेज नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आकार घेईल असा एक प्राथमिक अंदाज एकवीस बावीस तारखेला येतो आहे मात्र ती विरुद्ध दिशेने जाणार असल्यामुळे त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही यमन आणि ओमान या बाजूने हे वादळ गेल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये दुसरी नवीन सिस्टम तयार होईल त्यामुळे एकूणच वादळांची दिशा सतत बदलत असते त्यामुळे हे वादळ तयार होतात का या दिशेने जातात का अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पुढे बघावा लागणार आहे पुढील दहा दिवसामध्ये आपल्या या मॉडेलनुसार हवामानात बदल होतो आहे आपण काल अहमदनगरपर्यंत जे वातावरण बघितलं नव्हतं ते आता आपल्याला दिसतं आहे अहमदनगर दक्षिण किंवा बीड दक्षिणपर्यंत लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागामध्ये पावसाळी वातावरण होणार आहे पण जोर हा कोकण किनारपट्टीला अधिक असेल म्हणजे एकूणच या दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची अपेक्षा आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती आहे पाऊस येईल का अशा प्रकारचे अनेक फोन आपल्याला येत आहेत परंतु सध्या तरी कुठेही फारसं पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रामध्ये असं वाटत नाही पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती चोवीस तारखेपासून सुरू होईल तर महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस होणं असा काही अंदाज नाही हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या आपण दररोज अपडेट देतोच आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजा